मी असं म्हणत नाही, जे निवडून गेलेले आमदार आहेत त्याला बडवण्याचा माझा धडा, आणि म्हणून जेवढं पोस्टपोन करता येईल तेवढं पोस्टपोन करण्याची असणारी भाषा या ठिकाणी चाललेली आहे. तर सगळ्यांना हाताखालून घ्यावं लागतं. कानात मारायला तयार आहे माझो जाऊ. पार्टीच्या पाठीमागे जे उभी आहेत ते सक्षम आहेत. आणि म्हणून ते सरकारला झुकवतात, वाकवतात, आणि त्यांना पाहिजे ते असं ते करून घेतात. आम्ही असं म्हणतो की आमच्या शासनाच्या विरोधातला लढा. माझं म्हणणं आहे, तुम्ही असं म्हणत नाही, जे निवडून गेलेले आमदार आहेत त्याला बडवण्याचा माझा धडा. तू बरोबर शासनाकडे जातो, शासनाला सरळ सांगतो की मला आता बडवणार आहे, आता तिथून वाचव हे मान्य करा. हे आपण असं चोराला सोडायचं आणि सावाला पकडायचं अशी असणारी आपली आंदोलन आहे. आणि म्हणून हे एवढं सगळं असणार थांबली अशी असणारी परिस्थिती आहे. दोन तीन वेळा माझ्याही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, ते म्हटलं आम्ही करतो ना, आम्ही कुठं नाही म्हणतो, नाही कोणी म्हणतच नाही. नाही म्हणत आहेत याचं कारण असं आहे, नाही म्हणत नाहीत याचं कारण त्यांना माहिती आहे की जिथे खरं दुखणं आहे, शासनाचं जिथे कुठे दुखणं आहे तिथपर्यंत हे पोचू शकत नाही. आणि म्हणून जेवढं पोस्टपोन करता येईल तेवढं पोस्टपोन करण्याची असणारी भाषा या ठिकाणी चाललेली आहे. तुम्ही उद्या सगळ्यांनी मिळालं न मिळालं असं धरून चालू की या वर्षी तुमचा असणारा वाया गेल, यापुढे मिळेल की न मिळेल याची असणारी गॅरंटी नाही. पण पुढच्या वर्षाच्या विद्यार्थ्याला हा त्रास जाणार नाही हे आपण घेतलं, आणि तो काही जण म्हणतील की आमचं आयुष्य बर्बाद होईल. इंग्लंडमधनं डिग्री घेऊन आल्यामुळे फार चांगलं मिळेल तर नोकरी मिळते अशी नाही, ती डिग्री इथे सुद्धा मिळवते इथे, एवढाच फक्त फरक त्या ठिकाणी होणार आहे. पण त्या आमदार खासदाराला तुम्ही जर झोडलं आणि झोडल्यामुळे पोलीस केसेस होतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही एक विद्यार्थी फक्त निवारा, पण पुढच्या वर्षापासून असं 40 दिवस 50 दिवस कोणाला उपोषणाला बसावं लागणार नाही. ज्यांना शासनाने मान्यता दिलेली आहे, तुम्हा सगळ्यांना मान्यता दिलेली आहे त्यांनी, असं नाही की तुम्ही असं काही मागताय, शासनाच्या धोरणामध्ये ही पूर्णपणे बसताय. शासनाच्या धोरणाच्या बाहेर तुम्ही काय मागताय का तर नाही, शासनाकडे असणारा निधी आहे की नाही तर कॉम्पोनंट प्लॅनचा असणारा निधी शिल्लक आहे, त्याच्यामुळे बर्डन जनरल बजेटवरती काहीही पडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. खात्यातल्याच जो शिल्लक राहतो आणि नंतर इतर खात्यांमध्ये डायव्हर्ट केला जातो त्या तो डायव्हर्ट करण्याच्या ऐवजी या विद्यार्थ्यांना द्यावा अशी असणारी आपली सगळ्यांची मागणी आहे. पण दुर्दैवाने मी जसं म्हणालो, सरकार कोणाचंही असो, बीजेपीचं असेल, काँग्रेसचं असेल, त्याची दुखती रग म्हणजे आमदार खासदार हा दुखती रग. सारथीला सपोर्ट करणारा असणारा खासदार आमदार जो आहे तो शासनाला सरळ सांगतो हे झालं पाहिजे, नाही झालं तर मी तुला बघून घेईन, आणि त्याच्यामुळे शासनाला त्याच्याकडे बघावं लागतं आणि करावं लागतं. आता आपण निवडून दिलेले आमदार खासदार ती भाषा बोलायला तयार नाही तर ती भाषा तुम्हाला त्यांना बोलायला
सुरुवात केली पाहिजे आणि ती सुरुवात करायची असेल तर सगळ्यांना हाताखालून घ्यावं लागतं. घेतल्यानंतर मग सांगते जा आता पुन्हा हाताखालून घ्यायचं नसेल तर करून घेऊन हे केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. म्हणून म्हटलं तुमचे एक वर्ष फुकट जाईल किंवा उद्या कदाचित तुम्हाला स्कॉलरशिपही मिळणार नाही. हे तुम्ही जे करणार आहात ते नवीन नाही. इथला मेडिकलचा असेल इंजिनिअरिंगचा आमच्या कॉलेजच्या आयुष्यामधलं सुद्धा हे आम्ही बघत होतो. याला रिटर्न एक्झामिनेशन मध्ये 70-75 मार्क, वायवा मध्ये गेला की 3-4. ज्याला रिटर्न मध्ये 70-75 मिळतात तो वायवा मध्ये 2-3 म्हणजे काहीतरी गडबड आहे. आणि मग ते वायवाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही असं विचारलं काय प्रश्न विचारले तो म्हटला किती पायऱ्या चढून आलो. आता प्रेझेन्स ऑफ माइंड जर असता तर तो म्हटला 100. पण त्याची पूर्ण तयारी असते की सब्जेक्टची, त्याच्यामुळे त्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड नसतं, त्याच्यामुळे फेल. बरं म्हटलं तो डीजे मध्येच माझ्या वायवाच्या प्राध्यापकांना आता खालून घातले. दुसऱ्या वर्षापासून सगळी पोरं पास व्हायला लागली वायवामध्ये. तर कोणाला नाही कोणाला तरी हा वाईटपणा घ्यावा लागतो. तो वाईटपणा तुम्ही घ्यावा असं मला वाटतं. त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही ही भूमिका घेतली तर बघा हे सगळे आमदार खासदार तुम्ही जाण्याच्या अगोदर त्या मुख्यमंत्र्यांच्या दारात तिथे बसलेले असतील आणि म्हणतील हे पहिल्यांदा करून घ्या नाही ते ही पूर आमचं काही करत. आणि म्हणून सरळ बोटातून निघत नसेल तर थोडस वाकड केलं पाहिजे त्याला नाही. आमच्या सगळ्यांचे असे पूर्णपणे प्रयत्न भारतीच्या या सगळ्या ह्याच्यातून आणि शासनाकडून असणार चाललेले आहे. आज कदाचित माझ्या अंदाजानं मुख्यमंत्र्यांची भेट झाली असती परंतु अवकाळग्रस्त भागातला त्यांचा दौरा आहे. आल्यानंतर ते म्हटले आम्ही वेळ देतो. त्यांचा वेळ आणि माझा वेळ हा दोन्ही त्या ठिकाणी जुळला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. जुळून आणण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करतो. पण ही भूमिका तुम्ही घ्या. माझी भेट होईल न होईल हा विरावा. तुम्ही निर्णय घ्या की इथल्या असणाऱ्या आमदार खासदाराला आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही. ओपन भूमिका घ्या. टी व्हीवाल्यांनाही सांगा, पत्रकारांनी सांग की आम्ही या दिवशी आमदार खासदारांच्या घरी चाललेलो. हे बघा कसे थै नाचत मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये आणि हे करून घ्या म्हणून अशी असणारी परिस्थिती आहे. शिक्षणासाठी लढा करावा लागतो हे सगळ्यात मोठं असणारं दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. शिक्षण हे असणार तुमची नवी जनरेशन बिल्ड करण्याचा पाया आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि तिथे तो शिकण्याच्या ऐवजी त्याला संघर्ष आपण असणार जो शिकवतोय हे मला वाटतं परिस्थिती कुठच्या आणि कशा प्रकारची आहे हा त्याच्यातला भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून आपल्या आंदोलनाच्या बरोबर आम्ही आहोत. प्रयत्न आमचेही चालले आहेत की त्याच्यामध्ये 861 विद्यार्थ्यांची यादी बार्टीने जी पाठवलेली आहे त्या बार्टीतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्कॉलरशिप बाहेर जाण्याची फॉरेन स्कॉलरशिप जी आहे ओव्हरसी स्कॉलरशिप जी आहे ती त्याला मिळाली पाहिजे हा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चाललेला आहे. आपल्या आंदोलनाबरोबर आम्ही आहोत. धन्यवाद साहेब.